अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी मतदार संघात विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले हे 10 वर्षांपासून नेतृत्व करत आहेत, मात्र 10 वर्षांपासून मतदार संघाचा विकास खुंटलाय असा आरोप कर्डिलेंचे विरोधक आणि राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी केलाय. तनपुरे घराण्याला राहुरी मतदार संघात मोठं राजकीय वलय, त्यामुळेच राहुरीची ही लढाई मोठी रंगतदार होणार आहे. याच संदर्भात प्राजक्त तनपुरे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गोविंद फुंडगे यांनी, पाहूयात. एकेकाळी राज्याचा मुख्यमंत्री ठरवला जायचा असा हा राहुरी तालुका. निवडणुकीचा काउंटडाऊन सुरू झाला आहे, प्रचारही शिगेला पोहोचला आहे. राहुरी मतदारसंघात भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले आणि राहुरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांची तुल्यबळ लढत या ठिकाणी होत आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघात प्रचारालाही जोरदार सुरुवात झालेली आहे. तर आज आपल्यासोबत आहेत राहुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे, तर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. दादा, सर्वप्रथम तुमचं AM न्यूजमध्ये स्वागत. आपण एकंदरीत प्रचाराचा दौरा करताय, मतदारसंघात ठिकठिकाणी गावांना भेटी देत आहे, एकंदरीत काय वाटतंय तुम्हाला? या मतदारसंघामध्ये 10 वर्ष जे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या कामाबद्दल तीव्र नाराजी जनतेमध्ये आहे. जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, पाठपाण्याचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, याच्या बाबतीमध्ये कुठल्याही स्वरूपाचं भरीव काम झालेलं नाही आणि म्हणून मतदारसंघाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये यावेळेस बदलाचे वारे वाहत आहेत. अगदी गुन्हेगारीची पार्श्वभूमीबद्दल देखील जनतेमध्ये नाराजी आहे आणि फक्त प्रसिद्धी करण्याकरता स्टंटबाजी करणे, परंतु प्रत्यक्षामध्ये ठोस कामाचा अभाव, अशा प्रकारचं आता हे 10 वर्ष, पहिले 5 वर्ष जनतेला थोडंसं नवल वाटलं, पण आता मात्र जनतेला सगळं कळून चुकलेलं आहे आणि मला खात्री आहे की जनतेचं विश्वासाच्या पाठिंब्यावरती ही निवडणूक मी जिंकणार याची मला 100% खात्री आहे. आता आपल्या समोर विजयानंतर आपण लोकप्रतिनिधी झाल, तर आपल्या समोर एक काय विजन असणार आहे तालुक्याच्या विकासासाठी? मागच्या लोकप्रतिनिधींनी कधी विधानसभेमध्ये तोंड उघडलेलं नाही. मी माहिती घेतली पेपरच्या कात्रणावरून, फक्त गेल्या 5 वर्षामध्ये 2 वेळाच फक्त बोललेत. विधानसभेमध्ये जेव्हा लोकांचा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळते त्यावेळेस राज्याच्या धोरणावरती जे काय तिथं विधेयकाचं कायद्यात रूपांतर होतं त्यावर आपली मतं मांडली पाहिजे. त्या कायद्यामध्ये आपल्या मतदारसंघातल्या जनतेचं, ज्याचं आपण प्रतिनिधित्व करतो, त्यांचं काय भलंबुरं आहे याच्या संदर्भात मतं मांडली पाहिजे आणि त्या तिथं आपल्या मतदारसंघातल्या लोकांपर्यंत कसा फायदा होईल, त्यांच्या योग्यतेचे काय कायदे असतील, त्याच्यावर मतं मांडण्याचं खरं ते व्यासपीठ आहे. त्या प्रकारचं कुठलंच काम यांच्याकडनं झालेलं नाही. इथं राहुरी मतदारसंघामध्ये राहुरी तालुक्यात विशेषत एक MIDC पूर्वी तनपुरे साहेबांच्या आमदारकीच्या कारकिर्दीत आली होती, परंतु तिथं काही पायाभूत सुविधा नंतरच्या काळामध्ये ज्या द्यायला पाहिजे होत्या त्या पायाभूत सुविधा दिल्या गेल्या नाहीत आणि म्हणून पाठपाण्याचं योग्य नियोजन असेल, बेरोजगारीचा प्रश्न असेल, इथले आरोग्याचे प्रश्न आहेत. राहुरी शहर नगरपालिकेच्या हद्दीतलं ग्रामीण रुग्णालय आज बंद आहे, त्याचं खापर फक्त आमदार साहेब नगरपालिकेवर फोडण्याचा प्रयत्न करत असतात, पण वास्तविक पाहता तसं काही विषय नाही. यांनी कुठलं जर आधीच पाठपुरावा केला असता आत्तापर्यंत खरं प्रश्न मार्गी लागू शकला असता. 2-3 आरोग्य केंद्राची यांनी फक्त उद्घाटन केल्या जिल्हा परिषदेने बांधलेल्या, पण तिथं अजून डॉक्टर लोकांचा स्टाफच नाही आहे. मग ते महेसगाव असेल, राहुरी खुर्द आज आपण जिथं बसलो तिथलं असेल. तर हे होते प्राजक्त तनपुरे. एकंदरीत या निवडणुकीमध्ये तुल्यबळ लढत होत आहे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले आणि राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे, हे 2 प्रमुख तुल्यबळ लढत या ठिकाणी होत आहे आणि स्थानिक आणि बाहेरचा असा तरी कुठंतरी या ठिकाणी प्रचाराचा जर मुद्दा असला तर स्थानिक म्हणून कुठंतरी या ठिकाणी तरुणही एकवटल्याचं चित्र मतदारसंघात सुरू आहे, त्यामुळे निश्चितच ही निवडणूक रंगतदार होत असून येणाऱ्या 24 तारखेला हे चित्र स्पष्ट होणार आहे. कॅमेरामन सचिनसह गोविंद फुंगे, AM न्यूज, राहुरी.